आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी सेक्शन ऑफिसरची आत्महत्या, घटनेबद्दल उपस्थितातून उलटसुलट चर्चा. निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयातील सेक्शन ऑफिसर बसवराज ऐनापुरे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. गुरुवारी दिनांक 1 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी आहे की बसवराज ऐनापुरे हे येथील कुंभार गल्लीतील रहिवासी आहेत. ते बऱ्याच वर्षापासून शहर आणि ग्रामीण भागात वीज मीटर रिडिंगचं काम करीत होते. गेल्या 3 वर्षापासून त्यांनी निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. ऐनापुरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात जाऊन बुधवारी सायंकाळपर्यंत काम केले होते. याचवेळी त्यांच्या हाताखालील काम करणाऱ्या एका वायरमनला विजेचा धक्का बसल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती. यामध्ये सदर कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर निपाणी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान या घटनेची धास्ती घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे फौजदार आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धावून पंचनामा केला. यावेळी परिसरातील नागरिक व हेस्कॉम कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. महानगरी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे.